आपल्या हक्काचा माणूस आणि एकच वादा आपला राजू दादा असे नारे देत रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना ठिकठिकाणी नागरिकांची प्रचंड साथ मिळत आहे. राजू पारवे हे शिवसेनेचे प्रत्याशी आहेत. त्यांची मूळ लढत ही काँग्रेस प्रत्याशी बबलू बर्वे सोबत आहे. दरम्यान पारवेंना प्रचारात मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहून विरोधकांचे हाल मात्र नाचता येईना अंगण वाकडे सारखे झाले आहेत. एकूण 6 विधानसभा असलेले रामटेक लोकसभा क्षेत्रात सध्याची परिस्थिती 4 जागी ही महायुती तर 2 ठिकाणी महाविकास आघाडीच आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना ठिकठिकाणी रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड, काटोल, सावनेर क्षेत्रात देखील नागरिकांची प्रचंड साथ मिळत आहे. कोरोना काळात मिळालेल्या मदतीचा हात तर आमदार काळात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक सोमवारी आपल्या कार्यालयात जनता दरबारासाठी प्रसिद्ध यावर पारवेंवर नागरिकांची सहानुभूती आहे. काल उमरेड, भिवापूर, कुही येथे ठिकठिकाणी त्यांचा प्रचार दौरा होता. यात त्यांनी नागरिकांना संबोधित केले तर दुसरीकडे आपल्या शैलीत विरोधकांना प्रतिउत्तरही दिले. या प्रचारात त्यांच्यासोबत अभिनेता गोविंदाची सुद्धा उपस्थिती होती. मी राजू पारवे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत आहे. या देशाचे लोकनेते, विश्वगुरु, सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकनेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते व माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या देशाचे नेते सन्माननीय गडकरी साहेब, या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक मी लढत आहे. मित्रांनो, ही निवडणूक आपल्यासाठी याच्यासाठी महत्त्वाची आहे की मोदी साहेबांनी जे स्वप्न बघितलं, मोदी साहेबांनी जे 2047 जे स्वप्न बघितलं आहे त्याची ही निवडणूक आहे. ज्या पद्धतीनं सन्माननीय मोदी साहेब या देशामध्ये काम करत आहे, हा देश मागच्या कित्येक वर्षापासून त्यांच्या कारकिर्दीमध्ये 10 वर्षामध्ये हा देश हा जगामध्ये नंबर 1 क्रमांकाचा देश आता प्रगतीपथावर जात आहे. मी काही खूप बुजास्त बोलणार नाही, पण मित्रांनो, ज्या पद्धतीनं हे वातावरण काही लोक तयार करत आहे, काही दिवसा अगोदर मी माझ्या पक्षात पक्षप्रवेश केला. मी फक्त एका गोष्टीसाठी पक्षप्रवेश केला की मला विकास आणि विकास महत्वाचा होता, कारण ज्या पद्धतीनं मागच्या 1.5 वर्षामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जवळजवळ 3000 कोटीचा निधी या विधानसभेसाठी दिला म्हणून मी पक्षप्रवेश केला. या विधानसभेतील जनता माझ्यासाठी महत्वाची आहे. राजू पारवे स्वतःसाठी काही करत नाही, माझ्यासाठी माझी जनता महत्वाची आहे. काही लोक बोलायला लागले की राजू पारवे इकडे होता तिकडे होता, आणि 4.5 वर्ष इमानदारीने या विधानसभेची सेवा केली, आणि मी फक्त न फक्त या उमरेड आणि या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या विकासासाठी हे नेतृत्व स्वीकारलं, आणि ते नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे. सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे, आणि या विधानसभा आणि या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक आहे. मित्रांनो, मला ठाऊक आहे ही निवडणूक झाली रे झाली. एकनाथजी शिंदे साहेबांनी मला शब्द दिला की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये 500 कोटीचा निधी या उमरेड विधानसभेसाठी आणणार आहे. आपल्या विधानसभेतलं उपजिल्हा रुग्णालय असेल ते मला त्यांनी सांगितले की ही निवडणूक झाल्या झाल्या मी साईन करतो, 180 कोटीची गटर लाईनची योजना मी साईन करतो, भिवापूरची 100 कोटीची योजना मी साईन करतो, आणि कोळीची 100 कोटीची योजना मी साईन करतो. मी तुम्हाला शब्द देतो जे साहेबांनी मला सांगितलं या 500 कोटी रुपये 1 महिन्यामध्ये हा राजू पारवे या विधानसभेसाठी दाखवून आणून दाखवी याच्यासाठी मी माझ्या पक्षात प्रवेश केला. काही लोक सांगतात की निपटून घेतो याला, अरे उमरेडला निपटून घेण्याची ताकद कुणामध्ये आहे का ते सांगा मला. या उमरेडला कोणी निपटू शकते का? ही माझी जनता का निपटवणारी आहे का? मी जे शब्द ऐकून राहिलो
काही दिवसामध्ये व्हॉट्सअप फेसबुक काही फोंगे घेऊन फिरतात. अरे राजू पारवेनं आपल्यासाठी 4.5 वर्षात काही केलं नाही. गोर गरीब माझ्या पोरीचं लग्न असेल, कित्येक पोरांना दत्तक घ्यायचं असेल, कित्येक अपंग लोकांना मदत असेल, कित्येक लोकांचे ऑपरेशन असेल, हे राजू पारवेने केलं. हे माझी ताकद आहे. तुम्ही लोक याचे बोलताय ना, मला शिवा घालताय. हे लोक याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. या अमरावती विधानसभेतल्या जनतेला उत्तर द्यायचं आहे. मी एक शब्दही त्यांच्या विरोधात बोलणार नाही, पण 19 तारखेच्या मताच्या माध्यमातून या उमरेड विधानसभेतील जनता यांना उत्तर देणार आहे. मित्रांनो, आपल्यासाठी ही निवडणूक 19 तारीख महत्वाची आहे. महत्वाची आहे कारण ही देशाची निवडणूक, ही एकट्या राजू पारवेची निवडणूक नाही, ही तुमची स्वतःची निवडणूक आहे. आणि येणाऱ्या 19 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून आपल्याला मत मारा एवढीच विनंती करतो. आणि असंख्य जनसमुदाय आजपर्यंत राजू पारवे तुमच्यासाठी जगला, आणि शेवटच्या क्षणापर्यंत राजू पारवे स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी जगेल एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र TV 24 साठी राहुल गुप्ता, उमरेड.